नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण नागपूर येथील नॅरोगेज रेल्वे संग्रहालय परिसरातील टॉय ट्रेन आणि काही 100-125 वर्ष जुनी वाफेवर चालणारी रेल्वे इंजिन बघितली. आत्ता राहिलेले म्युझियम बघूया आपण या भागात. चला तर मग, या एक्झिबिशन हॉलमध्ये म्युझियमचा सर्वात मुख्य भाग असून एका बाजूला वस्तू संग्रहालय आहे. या ठिकाणी सर्वप्रथम बघता येते ते विविध प्रकारच्या नॅरोगेज रेल्वे इंजिनचे प्रकार, त्यांचे फोटो, त्यांचे मॉडेल्स, त्यांचे विविध पार्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी व मालवाहू आणि तेलवाहू डब्यांचे मॉडेल इत्यादी. पुढील टप्प्यात ठेवलेले आहे रेल्वे सिग्नलचे दिवे, त्यांचे विविध पार्ट्स आणि सिग्नलची संपूर्ण यंत्रणा. त्या काळातील दूरसंचार यंत्रणा अर्थात वेगवेगळे टेलिफोन या ठिकाणी आपल्याला बघता येतात. मोबाईलच्या जमान्यात 100 वर्षे आधी ही टेक्नॉलॉजी सुरुवातीला कुठल्या अवस्थेत होती आणि त्याही अवस्थेत आपले काम चोख बजावत होती हे बघून नवल वाटल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या दालनात सुद्धा विविध वस्तू व फोटो लावलेले असून त्यामध्ये त्या काळी वापरले जाणारे केरोसिनवर चालणारे दिवे आणि विजेरे ठेवलेले आहेत. पुढे आहे तो 1897 साली बर्मिंगहॅम येथे निर्माण केलेला वजन काटा. हा वजन काटा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वेच्या स्टेशनवर ठेवण्यात येत असावा. रेल्वेचे डबे निर्माण करणाऱ्या विविध बिल्डरच्या नावाच्या प्लेट एका ठिकाणी मांडून ठेवलेल्या असून त्या बघून त्या काळी काम करणाऱ्या कंपन्यांची कल्पना करता येते. पुढील दालनात जुन्या काळातील फोटोंची प्रदर्शनी त्यांच्या माहितीसह मांडून ठेवलेली असून अनेक वस्तू प्रदर्शित केलेल्या आहेत. या दालनांच्या समोर पुन्हा एक डिझेल इंजिन ठेवलेले असून हे इंजिन 1964 साली जर्मनीत तयार झालेले आहे. आतापर्यंत आपण काही कोळशाचे इंजिन बघितले, परंतु आता हे जे आहे हे डिझेल इंजिन आहे आणि हे डिझेल इंजिन आता आपल्याला पाहता येईल की त्याच्या आतमधले पार्ट इथं दिसण्यासाठी ओपन करून ठेवलेला आहे. 1964 साली तयार झालेलं हे डिझेल इंजिन नॅरोगेज रेल्वे लाईनवर मी चालायचं. आता नॅरोगेज रेल्वे लाईनवरून ते आता या म्युझियममध्ये आलेलं आहे. हे आतमध्ये कसं आहे किंवा याचं मशिनरी कसं आहे हे पण आपल्याला पाहतो. या इंजिनच्या आतील भाग बघता यावेत म्हणून त्याचे बाहेरील पॅनेल उघडून ठेवलेले आहेत. या इंजिनच्या आतमध्ये चढून आतील भाग सुद्धा बघता येतो. या हॉलमध्ये आणखी काही वस्तू व मॉडेल बघण्यासाठी उपलब्ध आहेत ते बघून आपल्याला या हॉलच्या बाहेर पडून आणखी राहिलेल्या वस्तू बघता येतात. मुख्य हॉलच्या बाहेरील बाजूच्या भागात पुन्हा काही रेल्वेचे डबे ठेवलेले असून त्यामध्ये नॅरोगेज रेल्वेचे माल डबे, पॅसेंजर डबे, कंटेनर ट्रॉली, डिझेल टँक व पक्के बंद होणारे माल डबे तसेच त्यांचे विविध पार्ट्स ठेवलेले आहेत.
आणखी समोर खूप वजनदार असे काही पार्ट्स ठेवलेले दिसतात. यातील हे दोन पार्ट इतके मोठे आहेत की ते कसे उचलले जात असतील आणि त्याचा काय उपयोग होत असेल असा प्रश्न पडतो. पुढे पोलादाचे रूळ, रेल्वेची चाके, डब्यांची चाके, उखळी तोफेसारखे काही पार्ट्स ठेवलेले आहेत. त्यापुढे रेल्वेच्या शेवटी जोडली जाणारी ब्रेक व्हॅन म्हणजेच गार्डचा डबा ठेवलेला असून हा डबा नागपूर मोतीबाग स्थित कारखान्यात तयार झालेला आहे. ही आहे नॅरोगेज रेल्वे रुळावर चालणारी क्रेन. हिचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही क्रेन स्टीम इंजिनवर चालणारी होती. हिचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हिची निर्मिती ऑफिशिन मॅकॅनिक्स फाउंड्री या इटलीमधील नेपल्स येथील कंपनीने केली होती. ज्या काळात स्टीम इंजिन जवळपास कालबाह्य होत आले होते त्या काळात म्हणजे 1957 साली या क्रेनची निर्मिती केली गेली असून ह्या क्रेनची क्षमता 10 टन वजन उचलण्याची होती. म्युझियम मध्ये संपूर्ण फेरी मारून झाली की शेवटी बघावा तो फिरता रेस्टॉरंट. एका जलशुद्धीकरण केंद्राच्या टाक्यात जो फिरता ट्रॅक असतो त्या ट्रॅकवर 2 रेल्वेचे डबे बसून ते स्वतःभोवती फिरतात अशी ही व्यवस्था केलेली आहे. या दोन्ही डब्यांना आतून रेस्टॉरंटचे स्वरूप दिले असून ते बाहेरून एअर कंडिशन लावून वातानुकूलित केलेले आहेत. या रेस्टॉरंटची संपूर्ण एक गोल फेरी 15 मिनिटांची असून या फिरत्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यासाठी 50 रुपये इतके तिकीट आहे. आतमध्ये बसून फिरता फिरता तुम्हाला खाण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेता येतो. मात्र आम्ही ज्यावेळी या ठिकाणी गेलो त्यावेळी ते बंद असल्याने आम्हाला फिरता फिरता चहापानाचाही आस्वाद घेता आला नाही. याच परिसरात मुलांसाठी मनोरंजन पार्क असून येथे लोक कुटुंबासह येऊन म्युझियम बघण्याचा आनंद घेत असतात. शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी सुद्धा हे ठिकाण उत्तम असे आहे. आपल्याला जर या ठिकाणाविषयी आणखी काही माहिती हवी असल्यास आपण माझ्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी आपण कमेंट करू शकता आणि हो, आपण जर माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर सुद्धा करा. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी पुढील भागात. धन्यवाद.